देशातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यांचं लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी आजपासून कोविन ॲपवर नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणीसाठी इयत्ता 10वीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाईडलाईन जारी केल्या. लहान मुलांना लस देण्यासाठीची सिरिंज निडल कदाचित वेगळी असणार आहे. आज 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविन पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात येणार आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट आपला बुक करता येईल. दरम्यान मुलांच्या लसीकरणासाठी शाळांमधून तयारी सुरू झाली आहे. शाळेनं मुलांचे जन्म दाखले त्याचबरोबर इतर माहिती घेऊन शिक्षण विभागाकडे सोपवले. चेंबूर नाका मनपा शाळेनं सुद्धा ही तयारी पूर्ण केली असून या शाळेतून 170 विद्यार्थी पात्र असून 100 जवळपास विद्यार्थी लसीकरण घेण्यासाठी उत्सुक आहेत. या विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि यावरच पुन्हा भविष्यातली ही संख्येवर नियंत्रण मिळवायचं असेल तर कोरोना लस घेणं सुद्धा आवश्यक आहे. पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे 15 ते 18 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा लसीकरणाची घोषणा करण्यात आलेली आहे. येत्या 3 जानेवारीपासून हे लसीकरण सुरू होणार आहे. शाळेने कशी प्रकारची तयारी केलेली आहे, विद्यार्थ्यांमध्ये कशी उत्सुकता आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी आहे आता चेंबूर या ठिकाणी. चेंबूर नाका मनपा माध्यमिक शाळा आहे आणि या शाळेने सुद्धा तयारी केलेली आहे. विद्यार्थ्यांची नावं सुद्धा घेतलेली आहेत लसीकरणासाठी. विद्यार्थ्यांमध्ये पण कशा प्रकारची भावना आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मला वाटतं की सगळ्यांनी लस घ्यावे, कारण की लस घेतल्यामुळे शाळेचा आणि मुलांचा फायदा आहे. आम्हाला लस आणि आमच्या आईबाबांनी पण आम्हाला परवानगी दिली आहे. मी माझ्या सर्व एरियातल्या लोकांना आणि माझ्या मैत्रिणीला सांगू की तुम्ही पण लस केंद्र करावे. मुलांमध्ये उत्सुकता असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. तुझं नाव काय, तुला काय वाटतं, लस घेतली पाहिजे? हो, माझी पण हेच मत आहे की सर्वांनी लस घेतली पाहिजे, कारण आपल्या परिसरामध्ये असे खूप जण ज्यांना लस घेण्याची इच्छा आहे पण ते घेऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या पालकांना सुद्धा हेच सांगितलं आहे की त्यांनी सुद्धा लस घेतली पाहिजे. सर्व लहान ते मोठ्या मुलांची इच्छा आहे की सर्वांनी लस घ्यावी किंवा सर्वांनी शाळेत यावं. सगळ्यांची इच्छा आहे सर्वांनी शाळेत यावं, मग तुम्ही पहिले लस घेतली पाहिजे. सर्वांची इच्छा आहे की आम्ही शाळेत येऊन ती मस्ती करावी किंवा तो अभ्यास करावा, पण कोरोनामुळे सगळे विषय थांबलेले आहेत. म्हणून सर्वांनी लस घ्या आणि हेल्दी राहावा, कारण लस घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सर, जेव्हा हा निर्णय आला की 15 ते 18 वयोगटातील मुलांना सुद्धा लसीकरण करायचं आहे, कशा प्रकारची तयारी केलेली आहे? सर्वात प्रथम मी News18 लोकमतचे आभार मानतो की ते या ठिकाणी आले आणि लसीकरणाबाबत आमच्याकडून माहिती जाणून घेत आहेत. आता जे काही 15 ते 18 वयोगटातील मुलं आहेत यांची आम्ही संपूर्ण माहिती घेतलेली आहे. उदाहरणार्थ त्यांची जन्मतारीख, त्यांचा संपूर्ण पत्ता, पालकांचा मोबाईल नंबर, GR नंबर, आधार नंबर, याच्या याद्या बनवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पालकांचं हमीपत्र की आमच्या मुलांना आमची लस देण्यासाठी काही हरकत नाही अशाचं जे काही हमीपत्र आहे ते हमीपत्र देखील आम्ही घेतलेलं आहे. आमच्या शाळेमध्ये एकूण 170 विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र आहेत आणि या 170 विद्यार्थ्यांची यादी जेव्हा आम्ही काल सादर केली आणि कालपासून पालक आमच्याकडे हमीपत्र देत आहेत. ठीक आहे, काही पालक थोडासा विचार करतायत, परंतु त्यांना देखील आम्ही काय करू, समजावून सांगू आणि ते पालक देखील त्यांची संमती आम्हाला या ठिकाणी देणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह मनोज कुलकर्णी News18 लोकमत मुंबई.